कानपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे। कानपूर दंगलीनंतर कारवाई करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशात 9 सनदी अधिकारी बदलण्यात आले। कानपूरच्या जिल्हाधिकारी नेहा शर्मा यांची बदली करण्यात आली आहे। भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचं निलंबन केलं। इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपनं त्यांची हकालपट्टी केली। त्यानंतर त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होतीये। मुंबई पोलिसांकडून आता नुपूर शर्मा यांना समन्स बजावण्यात आलंय। नुपूर शर्मा यांच्या विरोधात रजा अकादमीने एफआयआर दाखल केला। मुंबईतील पायधुणी पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आलाय। नुपूर शर्मावर खटला दाखल करा अशी मागणी ओबीसींकडून केली जाते। नुपूर शर्मावर कारवाईला टाळाटाळ का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। पैगंबर यांचे अस्तित्व मुसलमानांसाठी सर्वोच्च पवित्र बाब असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय। तर भारतात मुसलमानांना प्रतिष्ठा आहे का असा सवाल खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केलाय। उनके ट्वीट को गलत मानते हैं तो सरकार का की जिम्मेदारी है कि वो उनको केस बुक करे, उनको अरेस्ट करवाए, उनको जेल को भिजाए। सिर्फ सस्पेंड करके आप ये नहीं बता सकते कि आपने बहुत बड़ा काम कर दिया। आपने कुछ काम नहीं किया, आपने 10 दिन के बाद काम किया। 10 दिन के बाद ये एक्शन लेकर देश के प्रधानमंत्री ने जो 8 लाख भारत के लोग इन गल्फ कंट्रीज में काम करते हैं उनको बड़ा परेशान कर दिया उन्होंने। अगर वहां पर उनकी सिक्योरिटी नहीं होगी, उनकी सेफ्टी नहीं होगी तो देश के प्रधानमंत्री की जिम्मेदारी है। भाजप पक्षाच्या निलंबित माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल IFSO युनिटने एफआयआर नोंदवलाय। हा एफआयआर अज्ञात लोकांविरुद्ध नोंदवण्यात आलाय। आम्हाला आणि आमच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार नुपूर शर्मा यांनी दिल्ली पोलिसांकडे केली होती। याआधी नुपूर शर्माने ट्विट केलं होतं, आम्ही सर्व मीडिया हाऊसेस आणि इतर सर्वांना विनंती करतो की आमचा पत्ता सार्वजनिक करू नका, आमच्या कुटुंबाची सुरक्षा धोक्यात आहे। नुपूर शर्माने एक निवेदन जारी करून माफी मागितली आहे, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वृत्तवाहिनीवर आराध्य शिवजींचा दररोज अपमान केला जात होता, हे शिवलिंग नसून कारंजे आहे असं बोललं जात होतं। दिल्लीच्या प्रत्येक फुटपाथवर अनेक शिवलिंगे पाहायला मिळतात, जा आणि पूजा करा। महादेव शिवजींचा असा वारंवार माझ्या समोर केलेला अपमान आम्हाला सहन झाला नाही आणि आम्ही रागात काही गोष्टी बोललो। आमच्या बोलण्याने कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर आम्ही आमचे शब्द परत घेतो। कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू कधीच नव्हता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी उत्तर प्रदेशातील कानपूर इथे तणाव निर्माण झाला होता। शुक्रवारच्या नमाजाच्या निमित्ताने जमलेल्या गर्दीने अचानक उग्र रूप धारण केलं होतं। प्रतिस्पर्धी गटावर तुफान दगडफेक केली। भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याबाबत कानपूरमध्ये काही जणांनी विरोध केला। कानपूरमध्ये परेड चौराहा या भागात त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या परिसरातील दुकानं बंद ठेवण्यात आली। परिस्थितीत प्रतिस्पर्धी गटाने बचावात्मक पवित्रा घेतला आणि त्यानंतर वातावरण निवळण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला। कुछ लोग लड़के अचानक 500 की संख्या में अचानक बाहर आ गए और नारेबाजी करने लगे। इसी में दूसरे पक्ष ने विरोध किया तो आपस में पत्थरबाजी
उसी वक्त वहाँ पर फोर्स मौजूद था, लेकिन करीब 8-10 से पहले उन्होंने रोकने का प्रयास किया और काफी कंट्रोल भी किया। तुरंत कंट्रोल रूम में सूचना हुई, विद इन 10 मिनट वरिष्ठ अधिकारी, मैं खुद यहाँ पर मौके पर आ गया और जो उपद्रवी थे जिन्होंने प्रयास किया था माहौल खराब करने का, उनको खदेड़ दिया गया। करीब 15-20 लोगों को हम लोगों ने हिरासत में लिया है। हमारे पास उन 5 लोगों की सूचना है और उनको शीघ्र ही उनके आइडेंटिफाई करके उनकी भी अगर उनका रोल है तो उनको गिरफ्तार किया जाएगा। इस पूरे इशू को हम लोग देख रहे हैं और इसमें मैंने जैसा आपको कहा, किसी को भी किसी भी ऑर्गेनाइजेशन से व्यक्ति क्यों ना हो, किसी भी व्यक्ति को बख्शा ली जाएगा, किसी भी ऑर्गेनाइजेशन से वो बिलोंग करता हो, चाहे PFI से हो चाहे कहीं और से। और ये भी चीज हम लोग देखेंगे कि इनकी फंडिंग कहीं किसी और जगह से तो नहीं हो रही है, तो ये विवेचना के विषय हैं।